नमस्कार, मी आभा करंदीकर आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे. आपण आतापर्यंत नक्षत्र बघत आलोत आणि आता आपण आठव्या नक्षत्रापर्यंत पोहोचलो आहोत. आज आठव्या नक्षत्राची माहिती घेणार आहोत. आठवं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र हे तीन तारकांपासून बनलेलं आहे. पुष्य म्हणजे पुढे ढकलणं किंवा भरून काढणं असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पुष्ट करणं, भरणे असा त्याचा अर्थ आहे. हे मी जो अर्थ सांगते ना, हा अर्थ आपल्या लक्षात आला की नक्षत्र समजायला सोपं जात. भरणे म्हणून हे पुष्य असा त्याचा अर्थ आहे आणि ह्याचा स्वामी आहे शनी. आता शनी काय करतो तर आपण पाहिलं तसं तो दीर्घ काळ दीर्घ मुदतीच्या गोष्टी करणारा हा शनी आहे. आता हा शनी नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये जेव्हा चरणाचा स्वामी कोण आहे पहिल्या चरणाचा, तर रवी सिंह रास येते. दुसऱ्या चरणाचा स्वामी आहे बुध कन्या रास येते. तिसऱ्या चरणाचा स्वामी आहे शुक्र तूर रास येते. आणि चौथ्या चरणाचा स्वामी आहे वृश्चिक. आता ह्याचे देवता काय आहे तर गुरु आहे. पुष्य नक्षत्राची देवता गुरु आहे. तर ह्याप्रमाणे आपण आता परत विचार करूया, ज्यात आपल्याला सवय झालेली आहे या गोष्टीची, की नक्षत्र स्वामी काय आहे. हे नक्षत्र कर्क राशीमध्ये याचे चारही चरण येतात. म्हणजे राशी स्वामी काय आहे तर चंद्र. याची देवता काय आहे तर गुरु. म्हणजे शनी गुरु चंद्र ह्या सगळ्यांचा विचार करायचा आहे. तसंच ज्या चरणावर जन्म झालेला आहे त्या चरणाच्या स्वामीचा विचार केला की आपल्याला आपलं नक्षत्र उलगडणार आहे. मग आता आपण जे ग्रह शिकलो होतो त्या ग्रहांच्या स्वभावाचा एकत्र विचार, म्हणजे ती व्यक्ती हे असं आपल्याला दिसून आलं असेल. मला खात्री आहे की आपण आधी पाहिलेलं आहे त्याप्रमाणे तुमचे नक्षत्र चेक करणं झालेलं असेल की ह्या चरणाचा स्वामी म्हणजे ही व्यक्ती कशी आहे, ती व्यक्ती कशी आहे असं बघत असावा अशी मला अपेक्षा आहे. आता आपण बघूयात किती तीन तारकांपासून बनलेलं हे नक्षत्र आहे. आता या नक्षत्राची आधी माहिती घेऊयात. देवता गुरु आहे त्यामुळे देवगण आहे. देवगण असल्यामुळे वागणं बोलणं कसं असेल तर परोपकारी उदारता असलेले ही नक्षत्राची लोक असणार आहे हे आपल्याला नक्की जाणवेल. पुरुष नक्षत्र आहे तेव्हा अगरबगर वागणार नाही, पण ह्या लोकांना पुरुष नक्षत्र म्हणजे स्त्री पुरुष आपल्या दृष्ट्यात दिसतात तसा विचार न करता पुरुष नक्षत्र म्हणजे एक अधिकार विचार एक मॅच्युरिटी अशा ही बघितलं जातं. स्त्री पुरुष म्हणजे आपल्यासारखं स्त्री पुरुष असा विचार करू नका. इथे पुरुष नक्षत्राचा विचार हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. ह्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष काय म्हणजे वृक्ष काय तर पिंपळ आहे. पिंपळ पण बघा किती वर्ष जगतं ते वृक्ष इथे आहे. आराध्य वृक्षाचा अर्थ आपल्याला आता सगळ्यांना कळून चुकलेला आहे की आपल्याला जे आजार होतात किंवा ज्या प्रकारच्या अडचणी त्यात शारीरिक त्याच्यावर उपायासाठी ह्या वृक्षाची मदत होते म्हणून त्याला आराध्य वृक्ष असं म्हटलं जातं. याची योनी काय आहे तर मेंढा आहे. आता आपण मेष राशीचा मेंढा म्हणून आपण तेव्हा ओळख घेतलेली होती. मेंढा काय करतो तर ढुशा मारतो, कार्य पूर्ण करेपर्यंत त्याच्या मागे लागतो. धडाडी आहे, पराक्रम आहे. म्हणजेच ह्या नक्षत्राच्या लोकांमध्ये पण पराक्रम आहे, धडाडी आहे. ते कार्य पूर्ण करण्यापर्यंतची वृत्ती ह्या लोकांमध्ये दिसून येते. अग्नितत्वाचे हे नक्षत्र आहे. अग्नितत्वाचं असल्यामुळे आपण तत्व गोष्टी ज्या समजून घेताना घेऊयात की अग्नितत्वाचं असल्यामुळे त्या आक्रमकता किंवा आक्रमकता ही मंगळासारखी नसून चांगल्या कामासाठी आक्रमकता आहे. पुष्य नक्षत्र म्हणजे शनी. आपण शनीच्या मुद्दावर मी परत मागे जाते की शनी काय करणार आहे तर सेवाभावी आहे. कोणाची सेवा करणार आहे तर लोकांची सेवा करणार आहे. मग लोकांच्या सेवेसाठी अग्नितत्व म्हणजे त्यासाठी लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांच्या न्यायासाठी लोकांना काही मदत करण्यासाठी धडाडीने किंवा म्हणजे धाडसाने वागणारं हे नक्षत्र आहे. म्हणून मी अग्नितत्व आणि शनी कसं आहे याबद्दल मुद्दामून सांगितलं. अंधदृष्टी आहे. जेव्हा आपण आता आपल्याला माहिती आहे या दृष्टीचा आपण का विचार करतो, एखादी वस्तू हरवली असेल किंवा काही गोष्ट घडली असेल तर त्याची दृष्टी म्हणजे आपल्याला ती सापडेल की नाही यासाठी अंधदृष्टी आहे. म्हणजे असेल तिथेच पण ती आपल्याला दिसत नाही, पटकन सापडत नाही अशा काही वेळेला गोष्टी करतात. तर चेक करावं नक्की पुष्य नक्षत्र असू शकतं हे आपल्या लक्षात येईल. शुभ नक्षत्र आहे. गुरु आहे, चंद्र आहे,
राशी स्वामी चंद्र आहे, शनी आहे, या सगळ्यांचा एकत्र मिलाप आहे, त्यामुळे अत्यंत शुभ नक्षत्र आहे. आता हे 13, 93° 20' ते 106° 40' एवढी याची व्याप्ती आहे. ही व्याप्ती आपण का सांगतो, कारण एक एक नक्षत्र आपण पुढे जात आहोत, त्या नक्षत्राची व्याप्ती आपल्याला माहिती असली पाहिजे, ह्यासाठी ही व्याप्ती सांगितली जाते. आता या नक्षत्रातला कोणता ग्रह, कोणताही ग्रह जर या नक्षत्रावर असेल तर तो साधारण शुभ फळ देतो, कारण देवता गुरु आहे, गुरुचं लक्ष आहे, शनी आहे, त्यामुळे तो कामचुकारपणा किंवा वेडेवाकडे वागायला जाणार नाही. म्हणून ह्या याच्यात कुठलाही जर ग्रह आलेला असेल तर तो शुभ फळ देतो असं निदर्शनास आलेलं आहे. परंतु आपण हे सारासार पद्धतीने ह्या गोष्टी आपण आता बोलत आहोत. ग्रहांची कुठल्याही पापग्रहयुक्त युती असेल, दृष्टी असेल, किंवा अशुभ मित्र ग्रहांच्या राशीत असेल तर चांगलं, शत्रू ग्रहांच्या राशीत असेल तर वाईट फळ, हे नियम सगळ्यांनाच लागू आहे. पण एक सामान्यतः विचार केला तर कुठलाही ग्रह जर या नक्षत्रावर असेल तर तो शुभ फळ देताना दिसतो. याच्यामध्ये चंद्र आणि गुरु जर असेल तर अतिउत्तमच समजायला हरकत नाही. मोठमोठ्या व्यक्तींनी तर इथे मुद्दा म्हणून उल्लेख करत नाही, पण अभ्यासताना तुमच्या नक्की लक्षात येईल, मोठमोठ्या व्यक्ती ज्या राजकारणामध्ये उच्च पदस्थ होत्या किंवा राजे होते, की जे लोकांसाठी आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे, अशी लोक तुम्हाला पुष्य नक्षत्रावर जन्मलेली, म्हणजे त्यांचं लग्न पुष्य नक्षत्र असू शकतं किंवा राशी पद्धतीने चंद्र पुष्य नक्षत्रातला असू शकतो असं आपल्याला बऱ्याच वेळा निदर्शनास येतं. चतुष्पादी हे नक्षत्र आहे, कारण चारही चरण एकाच राशीत असल्यामुळे चतुष्पादी नक्षत्र असं त्याला म्हटलं जातं. जेव्हा एका राशीमध्ये दोन चरण आहेत, दुसऱ्या राशीत दोन चरण आहेत, ते द्विपादी म्हटलं जातं, असा आता आपल्याला अर्थ समजलेला असेल. त्यामुळे हा चतुष्पादी नक्षत्र आहे. ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे, ऊर्ध्वमुखी असल्यामुळे कुठलीही गोष्ट याच्यावर शुभ मुहूर्तावर सुरू केल्यावर ती वृद्धिंगत होणार, वरच्या दिशेने वाढत जाणार असा याचा अर्थ झाला. त्यामुळे ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे. पंचांगामध्ये अवकडा नक्षत्राचं जे पान आहे, अवकडा चक्र असा शब्द आहे त्याला, तिथे प्रत्येक नक्षत्राची देवता, नंतर काय लिंग काय आहे, आराध्य वृक्ष काय आहे, या सगळ्याची माहिती दिलेली आहे. ती आतापर्यंत आपण बघत होतो, पण ते नक्की काय आहे हे सांगण्याचा इथे छोटासा एक प्रयत्न आहे. आपण आता मगाशी पाहिलं तसं की गुरु स्वामी देवता आहे, शनी आहे, या सगळ्यामुळे अतिशय सत्वगुणी नक्षत्र असं म्हटलं पाहिजे. आता गुरु पुष्यामृत हा शब्द तर आपल्या इतका अंगवळी पडलेला आहे, जाहिरातींमधून आपल्याला दिसतं, अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला येतं, गुरु पुष्यामृत आहे, गुरु पुष्यामृत आहे, म्हणजे नक्की काय, तर याची आपण आता इथे माहिती घेऊया. ज्या गुरुवारी म्हणजे ज्या दिवशी, म्हणजे वार गुरुवार असेल आणि चंद्र जर पुष्य नक्षत्रात असेल तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं. त्या दिवशी सोने खरेदी केली जाते. आता सोने खरेदी का केली जाते, कारण गुरुचं काय आहे, रत्न म्हणून आपण काय सुवर्ण बघितलेलं आहे, आणि शनी काय आहे तर दीर्घकाळ ठेवणार आहे असा तो संबंध आहे. म्हणजे घेतलेलं सोनं, घेतलेले अलंकार हे दीर्घकाळ टिकतात, म्हणून गुरु पुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. हा आपल्याला एक उलगडा करून द्यायचा एक प्रयत्न आहे. बरेच जणांना माहिती असणार आहे, परंतु काही जणांना माहिती नाही, त्यांच्यासाठी ही माहिती आहे. आता आपण बघूयात की नक्षत्राचा स्वामी काय आहे, तर शनी आहे. शनी कसा आहे तर मुत्सद्दी आहे. शनीचा स्वभाव असा आहे की खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं, म्हणजे न्यायानी वागवणार आहे. तसाच गुरु काय आहे तर उदात्त वृत्ती आहे. गुरुकडे पण न्याय भूमिका आहे, गुरु ही देवता असल्यामुळे. आणि चारही चरण चंद्राच्या राशीत आहेत, कर्क राशीत. मग कर्क चंद्रामध्ये काय आहे तर प्रेम आहे, वात्सल्य आहे, लावण्य आहे, म्हणजे मुत्सद्दीपणा, उदारता, न्यायीपणा, प्रेम, असं सगळ्यांचा एकत्र मिलाप या पुष्य नक्षत्रात आहे. त्यामुळे याला राज नक्षत्र असं म्हटलं जातं. लोकप्रतिनिधी लोकांसाठी आपण जे मगाशी म्हटलं तसं हे दिसून येतं, कारण ह्या नक्षत्रामध्ये महत्वाकांक्षा आहे, कर्तव्यकारी आहे, पराक्रम आहे,
म्हणजे राजाला काय काय लागतं, उदारता लागते, मुत्सद्दीपणा लागतो, तसंच जनतेबद्दल किंवा लोकांबद्दल प्रेम असायला पाहिजे. मायेनी म्हणजे मातेच्या मायेनी त्यांनी लोकांशी वागलं पाहिजे, असा सगळा एकंदर गोष्ट जी राजाकडे अपेक्षित आहे ती ह्या नक्षत्रामध्ये दिसून येते. या नक्षत्राची नाडी काय आहे तर मध्य नाडी आहे. मध्य नाडी असल्यामुळे पित्त प्रकृती, मागे आपण पाहिलं तसं की तीन नाडीचे प्रकार आहेत, तर त्यामुळे ह्या मध्य नाडीवर असल्यामुळे पित्त प्रकृती आहे. आता जेव्हा रवी ह्या नक्षत्रात येतो, आता आपल्याला जेव्हा तुम्ही पंचांग किंवा आपल्या कॅलेंडर असं जेव्हा बघायला लागाल ते तुमच्या लक्षात येईल की रवी जेव्हा या नक्षत्रात येतो तेव्हा काय करतं तर कर्ज भरायला लागतात, पीक चांगलं पिकाला चांगलं म्हणजे यायला लागतं, पीक चांगलं यायला लागतं. त्या काळामध्ये आपलं आरोग्य सुद्धा म्हणजे जीवन किंवा आरोग्य सुद्धा चांगलं, तब्येत चांगली व्हायला लागते. म्हणजे भरून येणं, मग अशी आपण जो शब्दाचा अर्थ पाहिला होता, पुष्ट होणे किंवा भरणे हा त्या पुष्याचा अर्थ आहे, तो आपल्याला इथे दिसून येतो. रवी म्हणजे सूर्यप्रकाश आहे, तो जेव्हा पिकाला मिळतो आणि हे नक्षत्राचा आहे संबंध आला की काय करतं तर सगळ्याकडे भरभराट होताना आपल्याला दिसून येते. या नक्षत्राच्या आपण अतिशय बारकाईने उलगडा करण्याचा प्रयत्न करत आहोत, खूप अभ्यास आहे, अनेक पुस्तकांमध्ये तुम्हाला खूप डिटेल माहिती मिळेल, पण एक एक ग्रह आणि ह्या सगळ्यांचे स्वभाव असं एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. गुरु पुष्यामृत आपण बघितलंच, त्याप्रमाणे आता गुरु पाहिला आपण, तर देवता गुरु असल्यामुळे तो काय देतो तर अधिकार देतो, मोठे मोठे अधिकार देतो. म्हणजे एकदम उच्च पदी असलेल्या लोकांची तुम्हाला पुष्य नक्षत्र असलेलं बऱ्याच वेळा दिसून येते. बघी आता आपण जे ग्रह सगळे शिकलेले आहोत त्या ग्रहांकडे काय काय कारकत्व आहेत ती इथे जोडायची. मग आता काय वकिली आहे, न्यायनिवाड आहे, वकिली आहे, नंतर शेतकरी आहे, कारण चंद्राचा संबंध आहे. चतुर्थ स्थानावरनं आपण पूर्वी शेती हा प्रकार पाहिलेला होता, त्यामुळे शेतकरी हा वर्ग आला. गुरुचं काय रत्न आहे किंवा धातू काय आहे तर सोनं आहे, त्यामुळे सोन्याचे व्यापारी किंवा अशा पद्धतीने त्याचा आपल्याला तो जोडलं गेलं पाहिजे. चंद्राचा संबंध आहे, मग पेय, मग शीतपेय किंवा कुठल्याही प्रकारची पेय उत्पादन करणारे असं आपल्याला गोष्टी जोडता आल्या पाहिजे. म्हणजे प्रत्येक ग्रह काय आहे, तो कुठल्या राशीत पडलेला आहे, पुष्य नक्षत्राचा ग्रह आहे पण त्या ग्रहाचा स्वभाव काय, त्याच्याकडे काय काय गुणधर्म आहेत, मग चरण स्वामी काय आहे. आता इथे तुम्हाला लक्षात येईल की आपण ढोबळमानाने पाहिलं, चंद्र पाहिला, गुरु पाहिला, शनी पाहिला, पण तो जर रवी आणि रवी म्हणजे पहिल्या चरणात असेल तर उच्च पदीने, कारण रवी हा अधिकार देणार आहे. बुध काय आहे तर व्यापारी करणार आहे, मग व्यापारात अधिकार देण्यासारखा आहे किंवा शीतपेयाचा अधिकार, सोन्याचा व्यापार करणारा बुध हा व्यापाराचा कारक आहे. शुक्राचा संबंध आला तर हिऱ्याचे अलंकार विकणारा असू शकतो किंवा अशा टाईपचं आपल्याला ते जोडता आलं पाहिजे. किंवा सेवा, शनी काय करतो तर सेवा देतो, कुठल्याही प्रकारचे सर्व्हिसेस देणं किंवा त्या गोष्टींसाठी आहे. मंगळ काय करतो तर तोही आक्रमक आहे, मग ती कुठल्या प्रकारची सेवा, मग ती मंगळाचा संबंध वकील संबंध आला, मग तिथे आपल्याला क्रिमिनल लोकांचा संबंध काही येतोय का असाही आपल्याला बघायला पाहिजे, कारण मंगळ काय आहे, रोखोक आहे, तिथे अतिशय कडक न्याय घेतला जातो मंगळाकडे. अशा पद्धतीत मी थोडक्यात सांगते, आपण एक एक ग्रह परत मागे जायचे, ते चेक करायचे, त्यांचे स्वभाव एकत्र गोळा करायचे आणि बघायचे, एखादी कुंडली समोर घ्यायची आणि ती व्यक्ती खरंच तशी आहे का, हे जेव्हा तुम्ही शोधायला लागाल ना तस तसा तुमचा अभ्यास किंवा तो नक्षत्र तुमचं पक्क व्हायला लागतं. आता या नक्षत्रांचा आपण आजार बोलूया. आजार काय तर शनी आहे, शनी काय करणार, दीर्घ आजार देणार, मग तो कुठला देणार तर चंद्राचा संबंध बोलूया. थंडीपासून निर्माण होणारा आजार, वाताचा आजार, शनी काय वातकारक आहे त्यामुळे वाताचा आजार देणार. अपचन आहे, पचवण्याची क्रिया, चंगू चंद्र या सगळ्यांचा विचार केला पचन क्रिया म्हणजे बिघडते, अपचन म्हणूया. आतड्यांचे आजार, पचन क्रियेवर परिणाम होतो. मधुमेह, गुरुचा संबंध आहे त्यामुळे आपण डायबेटीससाठी मागे गुरुचा विचार केला होता त्यामुळे मधुमेह हा विचार आहे. चतुर्थ स्थानाचा संबंध असल्यामुळे स्तन, त्यामुळे स्तनाचा कॅन्सर हा विचार करायला पाहिजे.
इथे पापग्रह राहू केतू ह्या सगळ्यांचा पुढे जसे आपण ग्रह शिकले त्यांचाही विचार आहे, फक्त आपण आता मोघम ह्या गोष्टी बघतो आहोत. जलोदर हा विषय एक आला. गुरु गुरु काय करतो तर प्रत्येक गोष्ट वाढवतो. मग जर एखाद्याला पोटामध्ये जलोदर म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी, पाण्याचं काय करतो तर वाढवण्याचं काम करतो ते जलोदर. पित्त तर आपण मध्य नाडी आहे म्हणून बघितलेलंच आहे पित्तकाचे सगळे प्रकार. मग पित्ताचे खडे म्हणा किंवा म्हणजे काय जे गोष्टी घडतात त्या आता इन डिटेल आपण इथे बोलत नाही, बरेच जणांना माहिती आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे दिसून येतात. शीतपित्त आहे किंवा असे जे प्रकार आहेत ते सगळ्यांना आपल्याला इथे दिसून येतात. आता आपण जे म्हटलं तसं की आता हे शुभ नक्षत्र आहे, ह्या नक्षत्राला आपण काय काय करू शकतो तर सोनं खरेदी करू शकतो हे तर पाहिलंच. कुठलाही अभ्यास विद्यारंभ हा चालू करू शकतो. ही जो वृद्धिंगत होईल झाडे लावणे वृक्ष लावणे. राज्याभिषेक आता इथे काही आता आजकाल आपल्या इथे राज्याभिषेक होत नाही पण आपण म्हणूयात की कुठल्या तरी मुख्यमंत्र्यांनी काय म्हणूया स्वीकार केलेला असेल, पदभार स्वीकार केलेला असेल त्यावेळेस या गोष्टी मुंज करणं ह्यासाठी हे शुभ आहे. मात्र विवाहासाठी हे अशुभ आहे. अशा पद्धतीने आपण आज पुष्य नक्षत्राची माहिती घेतली की जे राज नक्षत्र आहे जे सगळ्यांना आवडतं गुरु पुष्यामृतावर खरेदी करताना आज आपल्याला त्याची माहिती कळलेली आहे. ह्या नक्षत्राबद्दल माहिती घेऊन आज आपण इथेच थांबणार आहोत. आपल्याला आवडलं तर नक्की शेअर करा, लाईक करा, याच्याबद्दलच्या कमेंट्स काही असतील तर त्या जरूर कळवा. जेणेकरून आम्हाला त्याच्यात सुधारणा करायची असेल तर ती करता येईल. आणि आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया. नमस्कार.